कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील पूरस्थितीच्या नियंत्रणासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात या संदर्भात जागतिक बँकेच्या समितीने कोल्हापूरला भेट दिली आहे. समितीने कोल्हापूर शहरातील पूरबाधित ठिकाणांची पाहणी केली, त्यानंतर करवीर तालुक्यातील चिखली आंबेवाडी या गावांना भेट देऊन पाहणी केली. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी. मागील अनेक वर्षांपासून कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसलेला आहे आणि म्हणूनच या सगळ्याच महापुरावरती काय नेमक्या उपाययोजना केल्या जाव्यात या संदर्भात सरकार असू दे, राज्य सरकार, केंद्र सरकार प्रयत्न करताना पाहायला मिळते आणि त्याचंच एक पहिलं पाऊल म्हणून आता कोल्हापुरात जागतिक बँक जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे. इथल्या पूर परिस्थिती ज्या ठिकाणी निर्माण होते त्या परिसराची जागतिक बँकेकडून खरं तर पाहणी केली जाते. या संपूर्ण योजनेसाठी खरं तर 2,337 कोटी रुपयांचं वित्त सहाय्य जे आहे ती जागतिक बँक करणार आहे. जवळपास 3,200 कोटींचा एक प्रकल्प जो आहे तो आता उभा करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील पुराचं पाणी जे आहे ते मराठवाड्यामध्ये वळवण्यात येणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकार आहे तो काही प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहे. तर त्याला जागतिक बँक जवळपास 2,700 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य जे ते करणार आहे. कॅमेरामन ओंकार वळवडे, शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.